नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी सकाळी शेतामध्ये फिरायला जात असते, मॉर्निंग वॉक करते. बघू शकता आपण हे सकाळचं वातावरण हे तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. ही आहे नदी, इथून खाली उतरता येतं. नदीच्या काठावरतीच आमचं शेत आहे. नदी दुधना नदी आहे, दुधना नदीची थड आहे. आता सकाळचे वाजलेले आहेत 6. आता वाजलेले आहेत 7. मी चाललेले आहे घरी. ही आपली सोयाबीन, ही तुम्हाला या अगोदर दाखवली होती. काय ग, चल कशाला आली तू इकडं? काय मॉली, चला चल 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 उठ, चल घरी. बदक बघा, हे हळूहळू आता एक खाली सोयाबीन मध्ये निघालेले आहेत. पूर्ण शेतामध्ये फिरतात ते सकाळी. चाललेले आहेत ते सोयाबीन मध्ये. ते अजिबात असे जवळ येऊ देत नाहीत, खूप ओरडतात. ते नवीन कोणी आलं की जोरात ओरडतात. ही बघा नमुनी मॉली. चलाय मॉली, मी चालले घरी. बघू शकता आपल्या सोयाबीनला खूप शेंगा आलेल्या आहेत. 250 ते 300 शेंगा आहे त्याला. या अगोदरही मी सोयाबीन दाखवली होती, त्यावेळेस निसती फुलं आलेली होती तिला. बघू शकता खूप शेंगा आलेल्या आहेत. याला स्प्रिंकलरने पाणी दिलेलं आहे. एकच पाणी मोकळं दिलं, आता 2 पाणी स्प्रिंकलरने दिलेले आहेत. अशा शेंगा सर्व झाडांना आलेले आहेत. 250, काही 300, एकदम छोट्या झाडांना 150. या पद्धतीने आम्ही मोजले त्या झाडाच्या शेंगा. काही काहीला 350 पण आलेले आहेत काही झाडांना. कशी आहे सोयाबीन ते कमेंट करून सांगा. बघू शकता सगळ्या झाडांना याच पद्धतीने शेंगा आलेल्या आहेत. आणखीन पूर्ण निब्बर झालेले नाही आहेत त्या.
गावाकडची सकाळ खूप छान असते. कोंबड्याही मोकळे सोडून दिलेले आहे, फिरतात सगळीकडे त्या. पण ए मॉली, तू कशाला आली इकडं? ए वही घरी चल, इकडे चल. मॉली काय तुला इथं? चल मी चालले घरी. ये चल चल पिल्लू चल. सकाळी माझं आता मॉर्निंग वॉक झालेला आहे. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजाही केलेली आहे. आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे दहीवडे. दहीवड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. नाश्ते ते झाल्यानंतर आज खारवड्यासाठी बाजरी भरणार आहे. ही बाजरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही 2 तास कपड्यामध्ये बांधून ठेवायची, त्यामुळे बाजरी छान भिजते. या पद्धतीने कॉटनच्या कापडात मी बांधून ठेवत आहे. 2 तासानंतर बाजरी छान भिजलेली आहे, नरम झाली ती. आता तिला आपण जात्यावरती भरडून घेऊया. जात्यावर भरडलेल्या बाजरीच्या खारवड्या खूप छान होतात. आम्ही दरवर्षी याच पद्धतीने जात्यावर भरडूनच खारवड्या बनवतो. गिरणीवरही दळून भेटतं, पण या जात्यावर दळलेल्याच खारवड्या खूप मस्त होतात. मी आणि प्राजक्ता या कन्या भरडत आहे. आता सासूबाई आणि मी आम्ही दोघी भरडत आहोत. कन्या आता पूर्ण भरडणं झालेल्या आहेत. आता या अगदी थोड्याशा राहिल्या. पूर्ण झालेलं आहे. आता मी पूर्ण भरून घेणार आहे आणि बारीक चाळणीने याला चाळणार आहे. त्यामध्ये जे बारीक पीठ आहे ते आपल्याला बाजूला करायचं, म्हणजे कन्या शिजवताना ते खाली लागत नाही. चाळणीच्या वरती राहिलेल्या कन्या आपल्याला घ्यायच्या आहेत, थोड्याशा जाडसरस. त्यामध्ये खाली राहिलेल्या पिठाच्या आपण बाजरीच्या कापण्याही बनवू शकतो किंवा त्याच्या पापड्याही बनवू शकतो. आता कन्या झालेल्या आहेत भरडायच्या. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या पातेल्यामध्ये आता 6 लिटर पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे. हे तीळ आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला आपण आता कपड्यामध्ये बांधून घेऊ. कापडावरती टाकून याला बांधून घेत आहे. हे तीळ आपल्याला आता 1 तासासाठी बाजूला ठेवायचे आहे. याने खूप छान खुसखुशीत खारवड्या होतात. आपलं पाणी उकळत आलेलं आहे. आता इथे मी आता 4 लसणाचे गाठे घेतलेले आहेत सोलून आणि 4 चमचे जिरे घेतलेले आहे. हिरवी मिरची वाळवून घेतलेली आहे. ही मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची आणि कोथिंबीर. आता लसण, मिरची आणि जिरे आपण याला बारीक करून घेऊया. आपला मसाला आता बारीक करणं झालेलं आहे. कोथिंबीर आपल्याला आता शेवटी टाकायची आहे स्वच्छ धुवून कन्या शिजल्यानंतर. आता आपण पाणी तापायला ठेवलेलं आहे, त्याला चेक करून बघूया. हे आपल्या बाजरीच्या कन्या, पाणी तापलं का तर बघूया आपण. पाणी आता आपलं गरम झालेलं आहे. आपण आता यामध्ये मी थोडासा जाळ लावते, म्हणजे पाणी पटकन उकळण. आणि यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. पाणी एखाद्या वेळेस कमी जास्तही लागू शकतं. कन्या थोड्याशा जाड असल्यास पाणी थोडं जास्त लागतं.
पाणी लागल्यास आपण त्यामध्ये गरम करून पाणी टाकायचं, झाकणावरती ठेवा टाकायचं, आता यामध्ये आपण मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण टाकून घेऊ आणि पाण्याला एक छान उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलेली आहे, आता यामध्ये आपण पनीर टाकून याला हटवून घेऊया. या पद्धतीने प्लेट मी थोड्या थोड्या कण्या टाकून सारखं हलवत त्याला हटून घ्यायचे. असं याला सारखं हलवत राहायचं म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाही. आपल्या कण्या आता पूर्ण टाकणं झालेलं आहे, याला आपण आता छान हलवून घेऊया. या पद्धतीने चमच्याच्या पाठीमागच्या भागाने त्याला हलवायचं म्हणजे काही राहिलेलं त्यामध्ये गाठी फुटून जातं. सगळीकडून हलवणं झालेलं आहे आता. आता जाळ कमी करायचा आणि यावरती झाकण ठेवायचं. 10 मिनिटानंतर आपण याला चेक करून घेऊ. आता परत याला हलवून घ्यायचं, झाकणावरती थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर त्या शिजवलेल्या कण्यावरतीच थोडंसं पाणी टाकायचं 1 वाटी आणि त्याला झाकून ठेवायचं. आता चुलीवरती तवा ठेवायचा आणि त्यावर पातेलं ठेवायचं म्हणजे आपल्या कण्या खाली लागणार नाही. यावरती आता झाकण ठेवू. या पद्धतीने थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे वरती कण्या कोरड्या होत नाही. आता हे पातेलं तव्यावर ठेवलेलं आहे म्हणजे बुडाला खाली लागणार नाही. आपल्या कण्या आता शिजत आलेल्या आहे, आपण आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. तिलाही या कण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीनं आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या कण्या शिजले का आपण चेक करून पाहू. आपल्याला परत थोडा वेळ कण्या शिजू द्यायच्या आहेत, थोड्या शिजायच्या राहिलेल्या आहे. त्यावरती झाकण ठेवून आता याला शिजायला ठेवायचं. परत आपण थोडंसं पाणी टाकत आहे यामध्ये. खूप कमी जाळावरती आपल्याला कण्या शिजण्यासाठी 1 तास ठेवायचे आहे. 1 तासानंतर बघू शकता आपल्या कण्या खूप छान शिजलेल्या आहेत. आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊ. थोडंसं थंड होऊ द्यायचं याला. हाताला पाणी लावायचं आणि या पद्धतीने त्याचे गोल गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते तिळामध्ये टाकायचे.
पद्धतीने आपण थोडेसे गोळे बनवून घेऊया. तिळामध्ये त्याला छान घोळून घ्यायचं. एक प्लेट घ्यायची आणि त्यावरती अशी कॅरी बॅग घ्यायची. आता याला तिळामध्ये घोळून घ्यायचं. असं हा बाजरीच्या कण्याचा गोळा या पद्धतीने थोडासा पाण्याचा हात लावून प्लेटवरती आपल्याला थापून घ्यायचा आहे. अशा छोट्या छोट्या आपण खारुड्या बनवून घेऊ किंवा आपण गोलही खारुड्या टाकू शकतो. नाहीतर अशा या पद्धतीने गोल गोल वड्यासारख्या टाकायच्या. ह्या पण खारुड्या छान लागतात. अशा आपल्या तयार खारुड्या तयार झालेल्या आहेत. कशा वाटल्या त्या कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.